याविषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी कसोटी पट्टू विनोद तिवारी फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. विनोदजी, विराट कोहली हा आता तिन्ही प्रकारातून कर्णधार पदाच्या जबाबदारीतून मुक्त झालाय, आता या निर्णयाचा परिणाम काय होणार? परिणाम तर काय, कारण कॅप्टनशिप आता पण चांगलीच केली होती आणि त्याला वन डे आणि टी ट्वेंटी मध्ये कॅप्टनशिप सोडले किंवा काढले म्हणून त्यांनी हे कॅप्टनशिप सोडली असेल टेस्ट मॅचची. पण आता तो आता गेम वरती आपला कॉन्सन्ट्रेट करावा, तर असं वाटतं की गेम वरती आता कॉन्सन्ट्रेट करू. लास्ट टू इयर्स मध्ये त्यांनी सेंचुरी पण नाही मारली आहे, तर त्यांनी म्हणून हे केलं असेल आणि कॅप्टन एकच राहावा टेस्ट मध्ये पण वन डे मध्ये पण टी ट्वेंटी मध्ये पण, त्या हिशोबाने त्यांनी रिझाईन केलं असेल. विनोदजी, आता विराट कोहलीची जागा किंवा पुढची जबाबदारी कुणावर असेल? रोहित शर्मा आहे, बिकॉज तो ऑलरेडी टी ट्वेंटी आणि वन डेचा कॅप्टन आहे, तर मोस्ट प्रॉब्ली तोच बनणार. जर त्याने एक्सेप्ट नाही केले तर आपला रहाणे. पण रहाणेचा फॉर्म तर अत्यंत वाईट पद्धतीने चालू फॉर्म. हा बरोबर आहे, तो फॉर्म मध्ये नाही आहे पण तो टेस्ट प्लेअर आहे, कारण रोहित शर्मा टेस्ट मध्ये कधी असतो कधी नसतो. पण तर दुसऱ्या कॅप्टनचं कोण बोलू शकतो आपण, रहाणे तर ऍटलिस्ट तो टेस्ट प्लेअर आहे, ऍटलिस्ट राहू शकतो. तर पुजाराचा पण तसंच केस आहे, पुजारा कधी असतो कधी टीम मध्ये, कधी फिटनेसचा त्याला प्रॉब्लेम आहे पुजाराचा, किती वेळा तो अनफिट होतो. धन्यवाद विनोदजी दिलेल्या माहितीबद्दल. विराट कोहली आता कसोटी क्रिकेटचाही कर्णधार असणार नाहीये. क्रिकेट